पिंजर येथे आज रोजी मास्क न लावणाऱ्या 10 जणांविरुद्ध पिंजर पोलिसांची दंडात्मक कारवाई केली. हॉटेल व्यवसाय किराणा दुकान पानटपरी यांच्याविरुद्ध कारवाई केली. संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाने जारी केलेल्या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या 10 जणांविरुद्ध बुधवारी पोलिसांनी कारवाई करून 2000 रुपये दंड वसूल केला आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि प्रत्येकाने मास्क लावणे बंधनकारक आहे अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. तरी सुद्धा काही नागरिकांकडून त्यांचे उल्लंघन केले जात आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या संदर्भात कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांनी दिले आहेत. पिंजर पोलीस स्टेशनचे निरीक्षक महादेव पडघान यांच्या मार्गदर्शनाखाली भिकासिंग जाधव, रोशन पवार, नागेश ठाकरे, मंडळ अधिकारी श्रवण भुराडी व तलाठी हळदे ग्रामपंचायत शिपाई आयुक्त शहा यांच्या पथकाने बुधवारी मास्क न पाळणाऱ्या वाहन चालक व नागरिकांविरुद्ध कारवाई केल्या. या कारवाईत 2000 रुपये दंड वसूल करण्यात आला. प्रतिनिधी दिलीप जाधव, पिंजर.